माननीय चंद्रकांत दादा, दिवस काटे जी, हर्षवर्धन जी, अमोल बागवडकर जी, सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी अमोलचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय चांगलं आणि सुसज्जित अशा प्रकारचं कार्यालय त्यांनी सुरू केलंय. यापूर्वी देखील एक कार्यालय त्यांनी सुरू केलं होतं आणि आता या भागामध्ये हे कार्यालय झाल्यामुळे निश्चितपणे या भागातल्या लोकांना त्याचा खूप फायदा होणार आहे. गेले अनेक वर्ष महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून विविध प्रकारचे कामं हे सातत्याने अमोलच्या माध्यमातून या भागात चालतात आणि जनसामान्यांना एक आपली हक्काची जागा म्हणून त्याचं कार्यालय हे या ठिकाणी उपलब्ध असणार आहे आणि म्हणून मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना देखील शुभेच्छा देतो. आता सभेत भाषण करायचं असल्यामुळे या ठिकाणी भाषण न करता तरी देखील इतके सगळे लोक आपण उपस्थित आहात म्हणून आपल्या सगळ्यांना आठवण करून देतो की 13 तारखेला लोकसभेची निवडणूक आहे आणि मुरली अण्णा मोहोळ आपले उमेदवार आहेत. त्यांच्या कमळाचं बटन आपण सर्वांनी दाबावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.